प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागणी जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुसरेच वेगवेगळे तोडगे शोधल्यासारखं त्यांना दाखवत आहेत आणि त्यांची जी मुख्य मागणी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याच्यामुळं हा संप जो आहे तो चिघळत आणि लांबणीवर चाललेला आहे आणि रोजच वेगवेगळं दबाव तंत्र वापरून या कर्मचाऱ्यांना खूप त्रास देत आहेत ते. त्याच्यामुळं कर्मचारी खूप टेन्शनमध्ये येऊन घरी पण त्यांचा खूप त्रास होतो आहे आम्हाला आणि घरच्यांना पण खूप त्रास होतो आहे. एकतर कसं काय ॲडजस्ट करायचं हे सगळे प्रश्न असताना परत आणखी हे शासनाने हे दबाव तंत्र कुठं निलंबन करणे बदल्या करणे हे काही ठीक नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळं मानसिक ताण खूप व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळं त्यांची जी मुख्य मागणी त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि इथलचं पॅन्डल पण काढलेलं आहे आणि आमचं संसार पूर्ण उन्हात त्यांनी उन्हाळा करून आणि आज उन्हात बसवलं आहे सर्व कर्मचाऱ्या. आमचं शांततेने आंदोलन चालू होतं पण प्रशासन विनाकारण समज आमच्यावर खोटे आरोप लावत आहे की तुम्ही आंदोलन करणार म्हणजे गाड्या करणार धमकतात वगैरे असं काहीच नाही आहे. ते गाड्या करणारा माणूस आमचाच असतो तो त्याच्यापाशी गेलं तरी म्हणजे चुकीचे आमच्यावर आरोप लावले जातात. त्याच्यामुळे आमचा मंडप काढण्यात आलेला आहे. या मंडप काढल्यामुळे एवढे लोक आता उन्हात आलो आहेत आम्ही आणि याच्यात जर एखादा आजारी पाडा काही झालं तर याला जिम्मेदार प्रशासन राहील हे मी प्रशासनाला सांगू इच्छितो. काल दिवसभरापासून कुटुंबासहित लहान बाळ सर्व काल तर 6 महिन्याचे बाळ घेऊन आज बी आहेत आणि आमच्या कुटुंबाचे पण हाल अपेष्ट व्हायला लागल्यात. आम्हाला वाटत होतं शासन आज ना उद्या आमच्या मागण्या मंजूर करील पण शासन आता वेळ काढूपणाचं धोरण अवलंबायला लागले. त्याच्यामुळे आम्ही आता असं ठरवलं आहे की जोपर्यंत आमच्या शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कुटुंबासहित इथंच स्थान मांडून बसणार आहोत.